चार दिवसानंतर गंगाजी आपण परतलाय, कुठे होता आणि काय म्हणाला? सगळे जग जाईल पहिले सांगलं होतं की एकालाही आमदाराला आम्ही डावडणार नाही, तिकीट देणार आणि 100% निवडून आणणार. परंतु माझ्यावर कुठेतरी जाणून बुजून षडयंत्र रचलं गेलं आणि माझा तिकीट कापलं गेलं. मी मतदारसंघामध्ये खूप प्रामाणिक काम करतो, खूप कोणालाही विचारा. परंतु त्याचा आणि रागाच्या भरात मी फार लांब कुठे गेलो नव्हतो, माझ्या नातेवाईकांकडे गेलो होतो आणि शेवटी फॅमिली खूप डिस्टर्ब होती, नाराज होती. पुढचं माझा मुलगा आहे, मुलगाची तब्येत बिघडली आणि त्यामुळे किती दिवस हे नाटक करणार. मी सुखरूप घरी येण्याचं मी ठरवलं. मी पुढचं जे काय होईल ते भोगू आपण, परंतु घरी आलेला सुखरूप आलेला हे मला, कारण की पुढे मला एवढंच लाईफ नाही, मला ह्या जगामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. माझं काय अजून वय गेलेलं नाही, त्यामुळे राजकीय घडामोडी घडत असतील, आज पद असेल नसेल त्याची मला काळजी नाही, काम करत राहायचं. आणि आता तर भरपूर वेळ देऊ शकतो, फॅमिलीसाठी भरपूर वेळ देऊ शकतो, माझ्या चाहत्यां कार्यकर्त्यांसाठी वेळ देऊ शकतो. आई आहे, आईचं वय आहे, आईच्या साठी वेळ देऊ शकतो. आणि हे प्रामाणिक मला कळलं, ह्या जगामध्ये हे प्रामाणिकपणेचं काम नाही, राजकारणात प्रामाणिकपणा राहिला नाही, त्याची शिक्षा मी भोगतो. शंभूराज देसाईंनी सांगितलं की तुम्हाला विधान परिषदची उमेदवारी देणार, तसेच दीपक केसरकर यांनीही सांगितलं की तुम्हाला उमेदवारी देणार आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांशी तुम्ही भेट घ्या, तुम्हाला निश्चितच तुम्हाला मिळेल, काय म्हणाले? नाही, मला कारण की शंभूराजे हे माझे विश्वासू वाटतात, शिंदे साहेबही विश्वासू वाटतात, पण त्यांना मिसगाईड करतात आणि त्यामुळे मी त्यांच्याशी खूप बोललो शंभूराजांशी पण. आणि परिषद बिरिषद हे देतील हे माझी तरी आशा नाही, कारण की माझ्यासारख्या आदिवासी आमदार मी जग जाहीर करून दाखवावे, द्यायचंच असेल तर मोठ्या मनाने द्यावा, मी ते स्वीकारेन. परंतु मला त्याची काही आशा राहिली नाही. पुढची वाटचाल तुमची काय? पुढची वाटचाल मी कोणत्याही पक्षात वगैरे तर नाही, पक्षही सोडलेला नाही. तू जी काम दिलं नाही तर काम करत राहायचं, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. सध्या मी महायुतीचं काम करेन, की आमच्या फॅमिलीत रक्तातच आहे, BJP नंतर शिवसेना आणि आम्ही हिंदुत्वाला जगणारे RSS शी एकनिष्ठ, त्यामुळे मी महायुती सोडून तरी कुठे जाऊ शकत नाही सध्याच्या घरी. कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात जागा भेटली ती मी मान्य करेन. तुमचा पत्ता कट का झाला? माझा पत्ता कट करण्याचं भरपूर, कारण की प्लॅनिंग केलं आहे, कार्यकर्त्यांना भडकवलं, मुख्यतः जिल्हा प्रमुख कुंदन संके यांचं त्यांच्या फेवरचा तो कोणतरी कॅन्डिडेट हवा होता, त्यांच्या म्हणजे अंडरखाली राहून त्यांचं काम करेल, कदाचित त्यांना बाकी काय असेल मी तसा प्रामाणिक आणि त्यांना तसं असावं म्हणून. आणि पत्ता काप करणाऱ्यावर साहेबांनी नक्कीच, साहेब मला असा आहे, साहेबांनी त्यांना काही ना काही तर कारवाई केली असेल किंवा आणि करतील साहेब, याची मला खात्री वाटते. चार दिवसात तुम्ही एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात होते? मी एकनाथ साहेब, कारण की मी भावनेच्या भरात बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते, पण साहेबांचा फोन आला होता, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु मी बोललो नाही. परंतु मी शंभूराजांशी नक्कीच बोललो आणि त्यांना शब्द दिला की मी आहे तुमचा, तुमच्या सायेखाली मी राहीन, प्रामाणिक राहीन आणि प्रामाणिकपणे काम करेन.